नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा या चिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या मतदान मतदान कार्डला आपला आधार नंबर आपल्याला लिंक करता येतो तर मतदान कार्डला आपला आधार नंबर कशाप्रकारे लिंक करायचा एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडले तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आपल्या मोबाईलचं प्लेस्टोर ओपन करायचं प्लेस्टोर ओपन केनंतर इथं आपल्याला वोटर हेल्पलाईन अशा प्रकारे टाईप करायचं आहे आणि वोटर हेल्पलाईन अप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारे आता हे वोटर हेल्पलाईन आपण ॲप आपण ओपन करू बघा ओपन केल्यानंतर आपल्याला इथं सर्वप्रथम आपलं आपलं स्वतःची एक आय डी बनवून घ्यायची आहे जे आपल्याला इथं पर्सनल वॉलेटवर दिसते इथं आपलं बघा पर्सनल वॉलेटवर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला आपलं जे आपली जी माहिती आहे बघा आपली माहिती सर्व इथं आपल्याला दिसून येते त्यानंतर आपण याला बॅक करू बॅक केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आपलं आधार कार्ड लिंक कसं करायचं तर बघा इथं आपल्याला इथे वोटर रजिस्ट्रेशन या वोटर रजिस्ट्रेशन ऑप्शनवर आपण इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला येते बघा याच्यामध्ये येते लँग्वेज सेटिंग न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर सिक्स डिलेशन फॉर्म सेवन करेक्ट ऑफ एंट्रीज आणि शेवटी येते आपल्याला इलेक्ट्रॉल ऑथेंटिकेशन फॉर्म सिक्स बी तर आपल्याला इलेक्ट्रॉल ऑथेंटिकेशन फॉर्म सिक्स बीवर क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं हे माहितीपासून घ्यायची आणि लेट स्टार्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा लेट स्टार्टवर क्लिक केल्यानंतर इथे तर डू यू हॅव ऑलरेडी ह्या वोटर आय डी नंबर आपल्याकडे वोटर आय डी नंबर हवा आहे तर आपण यासवर क्लिक करायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवर इथं क्लिक करायचं बघा त्यानंतर आपल्या प्लिट एंट्रीवर वोटर आय डी नंबर इथं आपल्याला आपला एन वोटर डी नंबर एंटर करायचा नंतर आपल्या सिलेक्ट स्टेटवर क्लिक करून आपल्या इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला प्रोसिड ऑप्शन तर बघा आपण त्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर इथं आपलं पूर्ण मतदान कार्ड ओपन होते पूर्ण माहिती आपल्याला दिसते आपली त्यानंतर आपण इथं खाली नेक्स्ट ऑप्शन येते या नेक्स्ट ऑप्शनवर आपण इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर परत इथं आपली पूर्ण माहिती येते त्यानंतर इथं आपलं ॲपिक नंबर आपला आय डी नंबर दिसतो आणि खाली येते एक रिकाम बॉक्स याच्यावर येते आधार डिटेल तर आधार डिटेलचा बॉक्स इथं एम टी आहे तर आपण इथे याच्यामध्ये आधार डिटेलनं आपला आधार नंबर टाकायचा त्यानंतर इथं आपण आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी नंतर प्लेस ऑफ अप्लिकेशन आणि डन ऑप्शनवर आपण इथं क्लिक करायचं तर बघा आता आपण आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपण इथं डन ऑप्शनवर यावरती क्लिक करायचं डनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आपला फॉर्म नंबर सहा बी आहे हा सहा बी अशा प्रकारे पूर्ण जी माहिती भरली ती दिसून येते आणि नंतर आपण कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचं कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं आधार नंबर लिंक होतो बघा आता मी कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केलं बघा युअर अप्लिकेशन हॅज बिन सबमिट सक्सेसफुली ऑन डेट वन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे आजच्या एक तारखेला माझं अप्लिकेशन सबमिट झालं माझं आधार कार्ड लिंक झालेलं आहे तर ओके ऑप्शनवर आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्ड लिंक इथं याला आपला आधार कार्ड नंबर लिंक होतो अशा प्रकारे तुम्हाला समज असेल मतदान कार्डला आधार कार्ड लिंक कसं करायचं व्हिडिओ सुद्धा आवडस लाईक करा आणि शेअर करायला वसू नका धन्यवाद